नडभळ तालुका खटावेतील एका नागरिकाने गेल्या 6 महिन्यांपासून घरी 20 मीटर बसवण्यासाठी डिपॉझिट भरले, मात्र 6 महिन्यांपासून आज अखेर त्या व्यक्तीला मीटर मिळाला नाहीये। मात्र चक्क त्याला 20 बिलच देण्यात आले। 20 नसतानाही आपल्याला बिल कसे आले या प्रकाराने संबंधित व्यक्ती मात्र चांगलाच हतबल झाला आहे। या प्रकारामुळे महावितरणाचा भुंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। नडवळ मनोवस्ती येथील प्रकाश विठ्ठल माने यांनी आपल्या घरात वीज कनेक्शन मिळावे यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून डिपॉझिट रक्कम भरली। त्यानंतर गेल्या 6 महिन्यांपासून मीटर मिळत नसल्याने त्यांनी कार्यालयात हेलपाटे मारणे सुरू केले। दरम्यान आज मिळेल उद्या मिळेल या अपेक्षेत गेले 6 महिने त्यांनी मीटर मिळण्याची वाट पाहिली, मात्र वीज कनेक्शन काही मिळालेच नाही। मात्र आज अचानक त्यांना घरच्या कनेक्शनचे चक्क 570 रुपये देयक असलेले बिल आले। घरी वीज पुरवठा केला नाही, मात्र बिल नेमकं कशाचं आलं या प्रश्नाने चक्क हादरूनच गेले। एवढा पाठपुरावा करून वीज कनेक्शन मिळाले नाही, मात्र बिल मिळाले या प्रकाराची चर्चा मात्र आता सर्वत्र सुरू झाली आहे। एकीकडे दुष्काळात तालुक्यातील जनता होरपळत असताना काही कार्यालयाकडून नागरिकांची थट्टा केली जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया काही जणांनी व्यक्त केली। आता वीज वितरण कंपनी नेमकी याबाबत काय कार्यवाही करणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे। प्रकाश विठ्ठल माने नडवळ पाटील वस्ती। आम्ही 6 महिने डिपॉझिट भरलं कनेक्शनसाठी, पण ती बिल ही कनेक्शन जोडून दिलं नाही। हे आधी होय म्हटली, पुन्हा म्हटली नाही अंतर लांब आहे आणि मीटर बी दिला नाही काय नाही, बिल आलं कसं। सुलभा प्रकाश माने राहणार नडवळ माने वस्ती। आम्ही डिपॉझिट पैसे भरले, आम्हाला काही मीटरच आला नाही आणि झटपट गाठले तरी काय आम्हाला लाईट दिली नाही आणि न लाईट देता मीटर येता आम्हाला बिल आले 580। आणि घरात लाईट नसण्यामुळं मुलाच्या अभ्यासावर लई परिणाम होतो आहे, ही काय जबाबदार ह्याला कोण आहे।